are going to learn unit stop expression and subunit seeking permission. Seeking permission, it means asking or taking permission. मुलांनो, एखादी गोष्ट करण्यासाठी आपण परवानगी घेत असतो. परवानगी घेण्यासाठी इंग्रजी मध्ये काही शब्दांचा वापर करावा लागतो. मग ते कोणते शब्द आहेत? मे, कॅन, कुड यापासून सुरू होणाऱ्या प्रश्नार्थक वाक्याचा वापर करून परवानगी घेतली जाते. पहा, तुम्ही जेव्हा शाळेत येता आणि शाळेत आल्यावर वर्गात येण्यासाठी, वर्गात प्रवेश करण्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांची परवानगी घेता. परवानगी कशी घेता बरं? मे आय कम इन मॅडम, मे आय कम इन सर, याप्रमाणे विचारून तुम्ही परवानगी घेत असता. मग त्याशिवाय डू यू माइंड इफ, इज इट ओके इफ, इज इट ऑल राईट इफ यापासून सुरू होणाऱ्या प्रश्नार्थक वाक्यांचा वापर करून सुद्धा परमिशन घेतली जाते, सिकिंग परमिशन घेतली जाते. तर आज आपण या सिकिंग परमिशन बद्दल अधिक माहिती घेऊया. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर नक्की पहा पुढचा व्हिडिओ. थँक्यू.